आज मी तुम्हाला इथे कच्च्या केळीपासून आगळी वेगळी भन्नाट अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे, जी तुम्हाला आजपर्यंत कोणीही यूट्यूबवरती दाखवली नसेल। तर यासाठी मी इथे 4 कच्ची केळी घेतलेली आहेत। पिकलेल्या केळ्यांचा आपल्याला इथे वापर करायचा नाही। आता वरचा आपल्याला देठ काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हे केळं सोलून घ्यायचं आहे। जेवढं अगोदर आपल्याला सुरीने सोलता येईल, त्याची साल काढता येईल, तेवढी आपण या सुरीने ही साल काढून घ्यायची आहे। जास्त आतपर्यंत सुरी रुतवू नका, नाहीतर केळ्याचा पूर्ण भाग बाहेर येईल। आता मी काय करते, वरची साल तेवढी सुरीच्या मदतीने निघेल तेवढी मी इथे काढून घेते। तुम्ही ही साल विळीवर सुद्धा काढून घेऊ शकता, जर तुम्हाला सुरीने जमत नसली तर विळीवर जरी काढलात तरीसुद्धा चालेल। आता मागचा भाग मी कापून घेतलेला आहे। आता थोडं थोडं हिरवा भाग या केळ्यावरती राहिलेला आहे, पाहू शकता तो। आता मी इथे पिलरच्या मदतीने काढून घेणार आहे। सुरीने जर काढलात ना तर जास्त केळं वाया जातं, यासाठी पिलरने अशा पद्धतीने आपल्याला याची साल राहिलेली आहे ती काढून घ्यायची आहे, त्यामुळे केळं जास्त वाया जात नाही। आता काय करायचं आहे, याचे मधून 2 भाग करायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला पातळ उभे काप करून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर मोठे पाहिजे असेल तर अख्ख्या केळ्याचे तुम्ही असे पातळ उभे काप करून घेऊ शकता। तर पहा, मी इथे एवढे पातळ असे काप करून घेतलेले आहेत, म्हणजे आपण ज्यावेळेला फ्राय करू त्यावेळेला मस्त असे कुरकुरीत बनतील। जाड ठेवू नका, जाड ठेवलात तर काप नरम होतील। अशा पद्धतीने इथे मी सर्व काप करून घेतलेले आहेत, पाहू शकता। आता हे आपल्याला पाण्यामध्ये घालून स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत। कच्च्या केळ्यांना चीक असतो, थोडी केळी चिकट असतात, यामुळे आपल्याला ही धुवून घ्यायची आहेत। आता मी ही पाण्यामध्ये धुवून घेते। साधंच पाणी इथे वापरलेलं आहे, थंड किंवा गरम पाण्याचा वापर करायचा नाही। आपलं जे रूम टेम्परेचरवरचं पाणी असतं तेच आपल्याला इथे घ्यायचं आहे। आता मी एक काप स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत। आता एका प्लेटमध्ये काढून घेते। पूर्ण पाणी निथळवून काढायचं आहे यातलं, आणि हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे। आता याच बाऊलमध्ये एक केळीचे काप मी पुन्हा घालून घेणार आहे। केळीचे काप थोडे बुळबुळीत असतात, त्याला चिकटपणा असतो, यासाठी आपल्याला लिंबूचा वापर करायचा आहे। मी अर्धा लिंबाचा रस यामध्ये घालून घेतलेला आहे। तुम्ही यामध्ये आमचूर पावडर जरी घातलात किंवा कोकमचा आगळ घातलात तरीसुद्धा चालेल, यामुळे याचा चिकटपणा नाहीसा होतो। तर आता मी लिंबू लावून यामध्ये चांगलं मिक्स करून घेते, म्हणजे याचा चिकटपणा आहे तो नाहीसा होईल। छान असं लिंबू मी चोळून घेतलेलं आहे याला। आता यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे आहेत। आता सर्वात अगोदर मी इथे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे, अर्धा चमचा एवढी हळद, 1 चमचा इथे मी लाल मसाला घेतलेला आहे। तुम्ही जर तिखट कमी खात असाल तर कमी घातलात तरी चालेल। अर्धा चमचा गरम मसाला, 1/2 चमचा धने पावडर, 1/2 चमचा आपल्याला यामध्ये जिरे पावडरसुद्धा घालून घ्यायचे आहे। आता हे सर्व हाताने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, मसाले छान असे लागले गेलेले आहेत या कापांना। आता 5 मिनिटं आपण हे साईडला झाकून ठेवूया। तर पाहू शकता 5 मिनिटानंतर मस्त असे मसाले लागलेले आहेत। आता याला कोटिंग देण्यासाठी मी इथे 2 चमचा रवा घेतलेला आहे। थोडा बारीक रवा असतो तो घ्यायचा आहे। 2 चमचे बेसनचं पीठ घ्यायचं आहे, बेसनमुळे या कापाला खमंगपणा असा येतो। त्याचसोबत ही कापं छान अशी कुरकुरीत होण्यासाठी मी इथे तांदुळाच्या पिठाचा वापर केलेला आहे। तांदुळाच्या पिठामुळे ही कापं छान अशी कुरकुरीत बनतात।
आता यामध्ये सुद्धा आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहेत. चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, पाव चमचा लाल मसाला, गरम मसाला, धने पावडर, हे सर्व मसाले घालून आपल्याला हे चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे. जिरे पावडरसुद्धा घातलेली आहे. जेवढे मसाले आपण केळ्यामध्ये घातलेले कोटिंग करण्यासाठी तेवढेच मसाले आपल्याला या पिठांमध्ये घालून घ्यायचे आहेत. आता हे मसाले पूर्णपणे या पिठांमध्ये चांगले असे चोळून घ्यायचे आहेत, म्हणजे मसाले चांगले एकत्र लागले जातील. याला हाताच्या मदतीने अशा पद्धतीने आपल्याला हे मसाले एकत्र करून घ्यायचे आहेत. आता यामध्ये आपण जे केळ्याचे काप बनवून ठेवलेले ते कोट करून घ्यायचे आहेत. जेवढे तुम्ही अगोदर तळणार असाल तेवढेच कोट करून घ्या, नाहीतर तुम्ही जास्त जर कोट करून ठेवलात तर त्यांना पाणी सुटेल आणि कापं पूर्ण नरम होतील. जेवढे तळायचे आहेत तेवढेच अगोदर मी इथे कोटिंग करून घेणार आहे. तर पहा, मी अगोदर एवढेच तळणार आहे, यासाठी एवढे कोट करून घेतलेले आहेत. आता तवा छान असा गरम करून घ्यायचा आहे. मी इथे जाडबुडाचा तवा घेतलेला आहे. एकदम धूर येईपर्यंत गरम करायचा नाही. आता यामध्ये मी 1.5 पळी एवढं तेल घालून घेतलेलं आहे. आपण कमी तेलामध्येच तळून घेणार आहोत ही कापं. आता मी यामध्ये ही कापं घालून घेते आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लो करून कुरकुरीत अशी ही कापं तळून घ्यायची आहेत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जास्त तेलामध्ये सुद्धा फ्राय करून घेऊ शकता. आता 1 मिनिटानंतर यामध्ये मी पुन्हा तेल सोडून घेणार आहे. आपल्याला कमी तेलामध्ये करायचं आहे, त्यामुळे तेलाचं प्रमाण इथे कमीच केलेलं आहे मी. आता एक बाजू चांगली शेकल्यानंतरच आपल्याला ही पलटी करून घ्यायची आहे. तर पाहू शकता एक बाजू छान अशी लालसर झालेली आहे. कलरसुद्धा खूप छान असा आलेला आहे याला. जास्तीत जास्त आपल्याला ही कापं 2 ते 3 वेळाच पलटवून घ्यायची आहेत. सारखी सारखी पलटवायची नाही, मग ती कुस्करून जातात. आणि जेवढी तव्यामध्ये मावतील तेवढीच आपल्याला यामध्ये घालून फ्राय करून घ्यायची आहेत. तर पहा, दुसरीसुद्धा बाजू चांगली अशी शेकलेली आहे, पाहू शकता इथे तुम्ही. हे पहा, मस्त अशी कापं आपली कुरकुरीत बनून तयार झालेली आहे. तांदुळाच्या पिठामुळे छान अशी कापं कुरकुरीत होतात. अगदी तुम्ही लहान मुलांना अशीच जरी खायला दिली तरी लहान मुलांना कळणारसुद्धा नाही की तुम्ही ही कच्च्या केळीपासून बनवलेली आहेत. तर पहा, मस्त अशी कुरकुरीत मी कापं फ्राय करून घेतलेली आहेत. आता ही एका प्लेटमध्ये काढून घेते. तुम्ही अशीचसुद्धा खाऊ शकता किंवा भाताबरोबर जेवणासोबत तोंडीसुद्धा लावण्यासाठी घेऊ शकता. तर मग आजची ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा. चला तर मग उद्या भेटूया नवीन रेसिपींसहित पाककला या यूट्यूब चॅनलवरती. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.